इचलकरंजी नजीक साजणी इथं शेत जमिनीच्या वादातून साठ वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून झालाय मुनाफ सतारमेकर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते इचलकरंजी अर्बन बँकेचे माजी संचालक होते या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी नितीन कोणीरे याला अटक करून इचलकरंजीतील न्यायालयासमोर हजर केला असता सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इचलकरांची नजीक साजणी इथल्या बाबू कोणिरे यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं कर्जाची परतफेड होत नसल्यानं कोणिरे यांची संकांना मळ्यातील शेतजमीन कंपनीनं विक्रीला काढली होती ही शेती कमनुर इथल्या मुनाफ सत्तारमेकर यांनी खरेदी केली होती या शेती प्रकरणाचा वाद न्यायप्रविष्ट आहे याच वादातून बुधवारी बाबू कोणीरे यांचा पुतण्या नितीन यानं शेतातील जनावरांच्या गोठ्यात सत्तारमेकर यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्रांना घाव घातला हा घाव वर्मी लागल्यानं सत्तार मेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी नितीन कोणीरे याला अटक केली आहे त्याला इचलकरंजीतील न्यायालयानं आज सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली दरम्यान सत्तार मेकर हे इचलकरंजी अर्बन बँकेचे माजी संचालक होते